एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन अपलोड केलेले व्हिडिओची सूचना तुमच्यापर्यंत सर्वात आधी मिळेल. नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 11वी अर्थशास्त्राच्या गुण विभागणी या घटकाची अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, गुण विभागणी म्हणजेच वर्षभरात तुम्हाला जे अर्थशास्त्र अभ्यासायचे आहे त्या अर्थशास्त्राच्या परीक्षेचे गुण किती आहेत आणि तुम्हाला ते गुण वर्षभर कसे मिळणार आहेत त्याविषयीची माहिती आपण अभ्यासणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ आपण बनवत आहोत. मित्रांनो, तुमचे जे गुण आहेत ते गुण प्रकरणांनुसार तुम्हाला दिलेले होते, ते तुम्ही अभ्यासले असतील, पण आजच्या व्हिडिओमध्ये मात्र परीक्षेनुसार गुण विभागणी, परीक्षेनुसार गुण असा विषय घेऊन आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. मित्रांनो, वर्षभर ज्या परीक्षा होतील त्या सर्व परीक्षांचे गुण फायनल एक्झामच्या गुणदानामध्ये ते पकडले जातात. म्हणजेच एकूण तुमचे 100 मार्काचा जो पेपर असतो त्या पेपरमध्ये कोणकोणते गुण समाविष्ट होतात आणि ते 100 गुण कसे तयार होतात याविषयीची आपण माहिती अभ्यासत आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम तुमची पहिली एक्झाम घटक चाचणी 1 अशी होणार आहे. ही पहिली जी घटक चाचणी आहे ती एकूण 25 गुणांची असणार आहे. हे 25 गुण तुमचे फायनलसाठी देखील ग्राह्य धरले जातात, म्हणून सुरुवातीपासूनच्या एक्झामचे गुण तुमच्यासाठी आवश्यक आहेत. इथं पहिली घटक चाचणी तुमची होईल, त्यानंतर पहिलं सेमिस्टर संपेल म्हणजेच सामायिक परीक्षा होईल, त्याला आपण प्रथम सत्र परीक्षा म्हणतो. ही परीक्षा होणार आहे, ती परीक्षा 50 गुणांची असेल. तिचेही गुण तुमच्या फायनलच्या मार्कलिस्टमध्ये ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यानंतर सेकंड सत्र सुरू होईल, दुसऱ्या सत्रामध्ये देखील पहिल्या सत्रासारखीच एक घटक चाचणी होणार आहे. घटक चाचणी 2 म्हणूयात आपण तिला. ती दुसरी घटक चाचणी तुमची दुसऱ्या सत्रात होईल. ती घटक चाचणी देखील 25 गुणांची होईल. आधी जशी प्रथम सत्रामध्ये एक घटक चाचणी झाली होती तशीच दुसऱ्या सत्रामध्ये देखील एक घटक चाचणी होईल 25 गुणांची. त्यानंतर द्वितीय सत्र संपणार आहे, त्यावेळेस तुमची द्वितीय सत्राची परीक्षा होईल. ही परीक्षा 79 गुणांची असणार आहे आणि त्याचबरोबर प्रकल्प किंवा चाचण्या वगैरे घेऊन तुमचे 20 गुणांची एक एक्झाम होणार आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने अर्थशास्त्राच्या वर्षभरामध्ये एवढ्या एक्झाम तुमच्या होणार आहेत आणि प्रत्येक एक्झाममध्ये खाली दिल्याप्रमाणे गुण असणार आहेत. हे सर्व गुण तुम्हाला फायनलच्या तुमच्या मार्कलिस्टमध्ये जे गुण असणार आहेत त्या गुणांमध्ये येणार आहेत. या सर्व परीक्षेच्या गुणांची जर आपण बेरीज केली म्हणजेच 25 अधिक 50, 75 अधिक 25, 100 अधिक 80 180 अधिक 20 200, म्हणजेच एकूण 200 गुण होतील भागिले त्याला 2 करा, 2 भाग द्या. 2 भाग दिल्यानंतर जे उत्तर येतं ते उत्तर आहे 100. हे 100 उत्तर म्हणजे तुमचे गुण आहेत. म्हणून तुम्हाला अर्थशास्त्राचे गुण जर माहिती करून घ्यायचे असतील तर वर्षभर ह्या ज्या एक्झाम होणार आहेत त्या एक्झाममध्ये 25 पैकी तुम्हाला किती गुण मिळाले, 50 पैकी किती मिळालेत, दुसऱ्या घटक चाचणीचे 25 पैकी किती, द्वितीय सत्राचे 80 पैकी किती आणि प्रकल्प किंवा चाचणीचे किती आहेत, या सगळ्या गुणांची बेरीज जर तुम्ही केली तर जी बेरीज येईल ती बेरीज ह्या 200 ठिकाणी ठेवायची आणि त्याला 2 भाग द्यायचा. जे उत्तर येईल ते उत्तर म्हणजे तुम्हाला मिळालेले अर्थशास्त्राचे गुण असणार आहेत.
अशा पद्धतीने मित्रांनो, वर्षभर ज्या एग्जाम होणार आहेत त्या एग्जामच्या सर्व गुणांचा समावेश तुमच्या गुणपत्रिकेतील अर्थशास्त्राच्या गुणांमध्ये येणार आहे. म्हणून फक्त एका परीक्षेचा अभ्यास, एका घटकाचा अभ्यास करून चालणार नाही. वर्षभर तुम्हाला सगळे परीक्षा व्यवस्थित द्यावे लागतील, सगळ्या परीक्षांचे अभ्यास चांगले करावे लागतील, तरच तुम्हाला अर्थशास्त्रामध्ये चांगले गुण मिळू शकतात. अशा पद्धतीने मित्रांनो, परीक्षांनुसार अर्थशास्त्राची गुण विभागणी होती. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्नपत्रिका कशी असेल, कोणते प्रश्न येऊ शकतात, प्रश्न कुठं येऊ शकतात याची देखील माहिती अभ्यासूयात. म्हणजे परीक्षेला जाताना अभ्यास करून जाता येईल. ठीक आहे मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि कमेंटमध्ये देखील लिहायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. त्यामध्ये आणखी काही तुम्हाला अर्थशास्त्राच्या संदर्भात माहिती हव्या आहेत का हे तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता, जेणेकरून आपण नवीन व्हिडिओ जेव्हा बनवू तेव्हा त्यामध्ये त्या घटकांचा समावेश करता येईल. ठीक आहे मित्रांनो, आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आणखी काही नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत नमस्कार.